नमस्कार मंडळी, मी नितीन जोशी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्र मंडळाच्या चाय टाउन अंगत पंगत या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत देखील। मंडळी, आज गुढीपाडवाच म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा, नववर्षाचा पहिला दिवस। महाराष्ट्राच्या आद्य कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढळ। पडी जातो तो पाडवा, पडी जातो तो पाडवा, करा माझी सुधारणी आता गुढीपाडव्याले मनात गुढी उभारण। किती सुंदर वर्णन केलंय समर्पक शब्दांमध्ये। मंडळी, कुठलाही सण म्हटला ना की आपल्याकडे कुळाचाराबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर स्वादिष्ट भोजन, म्हणजे मेजवानीच म्हणा ना। आता गंमत अशी आहे की होळीच्या पुरणपोळीची लज्जत चाखल्यानंतर मंडळी जरा कुठे साध्या जेवणाकडे वळतायत तेवढ्यात 2 आठवड्यात गुढीपाडवा येतोच। आणि गुढीपाडव्याला ज्या पक्वान्नाचा आग्रहक आहे ते आज आपल्या सर्वांना चाखायला, म्हणजे मला प्रत्यक्ष आणि तुम्हाला व्हर्च्युअली मिळणार आहे। 64 कलांमधली सगळ्यात महत्वाची कला म्हणजे पाककला। तर आज शिकागो मधल्या पाककला विदुषी अवनी देशपांडे आपल्या समोर या विशेष पक्वान्नाचं प्रदर्शन करणार आहेत। आपण त्यांना आमंत्रित करूया। अवनी, अवनी, मला इथे चक्क्यासारखं टांगून ठेवलंय आणि काय चाललंय कोण ठरव। अवनी आले आले आले। तर मंडळी, ह्या अवनी देशपांडे आपल्या पाककला विदुषी। नमस्कार मंडळी। वा 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 अवनी, दिसते बाकी झकास। पण तुला माहिती आहे ना, नाही म्हणजे हा फॅशन शो नाहीये, फूड शो आहे आपला म्हणून म्हणतोय। अरे म्हणजे काय, गुढीपाडवा आहे ना, मग नटाल नको का गुढीपाडव्याला? नाही बरोबर आहे, लोक इथे आपला फूड शो बघायला आले आहेत। हो पण लोक आपल्यालाही बघणार आहेत ना। आपल्याला म्हणजे मला? बरोबर आहे, साहजिकच आहे। ठीक आहे ठीक आहे, आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया का? हो नक्की। मग आज तू गुढीपाडव्याच्या ह्या शुभ मुहूर्तावरती काय पक्वान लोकांना दाखवणार आहेस करून? मी गुढीपाडवा विशेष श्रीखंड दाखवणार आहे आणि आम्रखंड दाखवणार आहे। क्या बात है। हा तर अवनी, आता श्रीखंडाच्या रेसिपीची सुरुवात कशापासून होते सांग जरा मला। हो नक्की ना। सर्वात प्रथम श्रीखंड करायला आपल्याला हवाय चक्का, म्हणजे हंकड जसं आपण इथे म्हणतो। तर सर्वात प्रथम मी दाखवते की ते कसं करायचं। ठीक आहे, पहिले एक साधारण एक पातेलं घेऊया, त्याच्यावरती एक चाळणी ठेवूया आणि मग हे असं एक पंचा म्हणतो आपण, पांढरं कापड स्वच्छ, किंवा इथे आपण चीज क्लॉथ म्हणतो त्याला, तर ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं तुम्ही दही रेडीमेड असेल तरी चालेल, घरी केलं तर उत्तम। तर मी इथे 2 कप घेणार आहे आणि त्याच्यात टाकूया आपण 2 कप आणि मग छान त्याची गुंडाळी करायची। आणि जनरली तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हँग करू शकता कशावरती तरी, हे बांधू शकता किंवा हे असं ठेवलं तरी चालेल, हे बांधून घेऊया आपण मस्तपैकी। आणि बघ हे ऑलरेडी पाणी याच्यातलं काढून टाकायचं आपल्याला, घट्ट बांधावं लागतं का? हो, हे बघ असं छान घट्ट बांधायचं आणि हे पाणी पूर्ण निथळू द्यायचं। आणि समजा आपल्याला यु नो वाटते थोडं प्रेशर द्यायची गरज आहे, कारण आपण जेव्हा हँग करतो तेव्हा ते प्रेशर येतं ना खाली, पाणी पूर्ण राहतं। तर काय करते, मी काय करते सांगते, मी जनरली माणे हा दगडाचा पोळपाट आहे जवळ आहे, तर मी जनरली असं ठेवते त्याच्यावरती, त्याच्यामुळे प्रेशर पडतं पूर्ण पाणी खाली आणि टांगून ठेवायला लागत नाही, म्हणजे कुठे सांडे सांडे नाही त्याची। बरोबर, हां बरोबर। आणि त्याच्यासाठी अजून एक गोष्ट सांगते की ते असं केल्यानंतर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, कारण 4 ते 6 तास तुम्हाला पाणी थळायचं। अच्छा, एवढा वेळ लागतो त्याला। हो, आणि बाहेर ठेवलं तर आंबट होऊ शकतं दही, त्यामुळे हे मी असं करते आणि फ्रीज मध्ये ठेवून देते। तर 4 ते 6 तासात आपला चक्का तयार होतो। बरं, म्हणजे चक्का ही बेसिक रिक्वायरमेंट झाली श्रीखंड। हो, त्याच्याशिवाय श्रीखंड नाही। तर आता आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते मी दाखवते।
तर आहे चक्का। आता 4 ते 6 तास झालेले आहेत आणि आता हा चक्का तयार आहे। मग लागणार आहे आपल्याला आंब्याचा रस। हा मी चांगला शिजवून आटवून घेतलेला आहे, त्यामुळे खूप छान रंग येतो आणि टेस्ट पण खूप फ्लेवर मस्त येतो त्याचा। मग केसर श्रीखंड करण्यासाठी मी दुधामध्ये 3 ते 4 तास केसर भिजवून ठेवलेला आहे। मग आपण शुगर फ्री श्रीखंड सुद्धा पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी 7 ते 8 खजूर भिजवून ठेवले होते आणि मग त्याचा पल्प करून घेतला, असं मस्त गाळून घेतलेला आहे। मग आपल्याला लागणार आहे वेलची पूड, पिस्ता, बदाम आणि काजू। सगळे मस्त असे तुकडे करून घेतलेले आहेत डेकोरेशनसाठी। मग हे रोज पेटल्स अगेन डेकोरेशनसाठी आपण वापरू शकतो आणि थोडासा व्हॅनिला एसेन्स जो आपण वापरणार आहोत, खजुराचं श्रीखंड करणार आहोत त्यासाठी, आणि साखर, पिठी साखर लागणार आहे आपल्याला, ती पण घ्यायची। वा मी बघत होतो मगाशी, म्हणजे सर्व सामग्रीची सिद्धता झालेली आहे, तर आता श्रीखंड बनवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया चालू होणार आहे, बरोबर? नक्कीच। हा सुरू करूया मग। हो करूया ना। एक एक मिनिट, मी काय मदत करू का? तू काही गरज नाही। ठीक आहे चालू दे तुमचं। ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण करतो आहे केशर श्रीखंड। अरे वा, ठीक आहे। त्यासाठी मी चक्का जो आपण बनवून घेतला होता त्याचा मी एक भाग, तीन भाग केलेले, पण आपण तीन प्रकारचे करणार आहोत, तर त्यातला एक भाग घेतलाय मी। बर ठीक आहे, त्याच्यामध्ये साखर घालते। आणि पिठी साखर घ्यायची, बरं का? बरं। कारण जर अख्खी साखर घेतली तर मग आपल्यासारखे लोक म्हणजे दातामध्ये येते दातामध्ये येते, किंवा 2-3 तास ढवळत बसायला लागेल, नाही तर मला ढवळत बसायला लागेल। म्हणून मग पिठी साखर घेणं अगदी गरजेचं आहे, कारण ते मिक्स व्हावं लागतं त्याच्यामध्ये। तर आता मी थोडं मिक्स करून घेते। बरोबर, हे नीट व्यवस्थित मिक्स करून घे। तोपर्यंत मंडळी तुम्हाला मी सांगतो, श्रीखंडाचा शोध कोणी लावला? भीमानी, बर का अवनी? भीमानी, भीमा म्हणजे भीमाबाई नव्हे, भीमसेन म्हणजे आपले महाभारतातले भीम। त्याचं झालं असं की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते ना राजा विराटाच्या राज्यामध्ये, त्यावेळेला बल्लवाचार्य म्हणून भीमानी जे काम केलं त्यामध्ये या श्रीखंडाची उत्पत्ती आहे खरं सांगायचं तर। हो का? तुला कसं माहिती? मला माहिती आहे, पण तुम्हाला कोणाला शंका असेल ना तर भीमाला जाऊन विचार, काही माहिती। बरं आहे, बरं ठीक आहे, झाली का मस्त? हो हे आपलं हो विरघळली आणि छान मिक्स झालेलं आहे। छान टेक्स्चर पण मस्त आलंय त्याला, स्मूथ दिसतंय। आता त्याच्यामध्ये आपण पसारा केलाय मी, पण ठीक आहे हरकत नाही, होतच असतो स्वयंपाक करताना। स्वयंपाक आहे का? मग त्याच्यामध्ये जे आपण केशर भिजवलं होतं दुधामध्ये, अच्छा, त्यातले 1-3-4 चमचे हवे आपण छान, आपल्याला मस्त केशर केशर एकदा हवं असेल तर केशराच्या स्वादाशिवाय श्रीखंडाला मजा नाही। आणि मग मिक्स करूया छान। ओके नी, मस्त रंग येत आहे, वा ठीक आहे, झकास छान, त्याला व्यवस्थित मिक्स करून एक चांगली कन्सिस्टन्सी करून घेऊया त्याची, श्रीखंडाची कन्सिस्टन्सी। आणि आपलं केशर श्रीखंड तयार आहे। आता हे एवढं श्रीखंड झालं म्हणजे अर्थात आता ते सर्व करायचं, आणि याचं प्रमाण व्यवस्थित असलं तरच ते छान लागणार आहे। अर्थात तू विदुषी असल्यामुळे तुझे पाककौशल्य सगळ्यांना माहिती, तर श्रीखंड मस्त लागणार, काही शंका नाही आपल्या त्याच्यात। ठीक आहे, आणि ते थोडस नंतर चाखायला मिळेल ना मला, म्हणजे अरे नक्की, नाही तर काय इथे आधीच तोंडावर पाणी सुटतंय, त्यातून बघायचं। आता हे सर्व करायला केशर श्रीखंड रेडी आहे। चला म्हणजे सर्व करा आता मला थोडं।
आता आपण त्याला थोडं छान डेकोरेट करूया. बरं, एवढं सगळं झालं, आणखीन डेकोरेशन त्याला म्हणजे काय? अरे मस्त मेवा हवा ना त्याच्यावर. हा, सुका मेवा. हा पिस्ता. हा हा, थोडे बदाम. वा, हे अगदी श्रीमंत श्रीखंड आहे बरं का असं दिसतंय, कारण आम्ही आपले नुसतेच खायचं खरं म्हणजे. फारच छान कल्पना आहे. आणि थोडे काजू. अच्छा, आणि त्याच्यामध्ये थोडस केसराची काळी. करेक्ट. वा वा, मस्त. हा, इथे जाते. आणि थोडीस रोज पेटलीस, सुंदर दिसत ना. फारच छान. वा, आणि क्या बात है. वाह वाह सुरेख. हम पाणार नाही, तू असं कर आता सगळे एक करून घे हा, आणि मग मी असं एक एक चमचा एक एकाचा खाऊन बघतो आणि सगळ्यात बेस्ट कुठलं झालं तुला सांगतो. चालेल ना, हरकत नाही. गुड, ठीक आहे. चला आता आता दुसऱ्या प्रकारचं सेकंड कुठलं? आता आपण करणार आहोत आम्रखंड. सगळ्यांचं लाडकं फेवरेट. त्यासाठी मी चक्का आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे. तीच प्रोसेस हा बेस आहे बेसिकली प्रत्येक श्रीखंडाचा. त्यात आपण फ्लेवर ऍड करतो. तर त्यात आम्रखंडासाठी मी आम्रखंड, जसं मी पहिले सांगितलं होतं की नाही, तो छान आम्रखंड हा कॅन्ड वापरलाय मी. अच्छा, म्हणजे आम्र साठवून घेतलेला. हो हो, तसंच बरोबर. आणि हो, आम्रखंड म्हटलं तर मी आम्रखंड झालाय तो. आधी आम्रच असतो मग तो असं मी ऐकलं. तर आंब्याचा रस मी कॅन वापरलाय, फ्रेश मिळाला कोणाला हापूस, मस्त घट्ट त्याचा गर मिळाला तर मी आपली सांगते. तो सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. नाहीतर मी हा कॅन आणलाय, तो चांगला शिजवलाय, कारण त्यांनी तो छान फ्लेवर मस्त येतो आणि घट्ट होतो आणि मग कलर पण छान येतो. सो मी ते ऑलरेडी करून घेतले आणि त्यात आपण त्याला मिक्स करणार आहोत. ठीक आहे, त्याला थोडस मिक्स करूया आपण. हे पण असं भरपूर मिक्स करायला लागतं का? हो, थोडं मिक्स छान म्हणजे काय खाताना मस्त वाटत. थोडी वेलची पूड घालते मी याच्यात. बरं, आणि मी चांगलं मिक्स करून घेते. अहो, तुला एक प्रश्न विचारू का? म्हणजे हे जी कुकिंगची तुझी हॉबी आहे म्हणा किंवा छंद आहे म्हणा, तो कसा निर्माण झाला? म्हणजे लहानपणापासून तुला आवड होती का काही घडल्यामुळे मोठेपणी तुला असं करावं असं वाटलं एकदम? कारण फारच छान तू स्वयंपाक करतेस सगळेजण म्हणतात. मी पण ऐकले बऱ्याच वेळा, चाखलंय तुझ्या आजचं जेवण इतकं. मग त्यामुळे तर विचार असं वाटलं मला, तर सांग ना. खरं सांगू का? मला खायला आवडते लहानपणी, बनवायला नाही. तू सगळ्यांना असते खायला आवडते. मी लहान असताना म्हणजे कधी कशी वेळच आली नाही, आई मी आणि माझी धाकटी बहीण आम्ही मस्त यायचो, खूप छान खायचो. शिकायची एवढी इच्छा नव्हती. अद्न म्हणतं काहीतरी करायचं मी, पण काही फार असं फुलफ्लेश मला काही स्वयंपाक वगैरे अजिबात यायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पतिराज खवय्ये आहेत म्हणून मला वाटतं तू करायला लागली असणार असेल. तो खूप मोठा मुद्दा आहे. आणि कसं आहे की अमेरिकेत आल्यानंतर एकदा अंगावर पडतं माणसाच्या आणि मग काय करणार, इथे मग आई नसते कोणी नसतं, मग शिका आणि करा. छान छान, हे आवड जोपासली असतो ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि कारण चांगलं अन्न शिजवणं आणि ते लोकांना करून घेणं वेगळा आनंद असतो आणि त्यात खूप आनंद मिळतो मला आता. आणि खूप छान म्हणजे एकदा केल्यानंतर तुम्हाला कळतं की खूप छान करता येतं आपल्याला. आणि तीन मुलं आहेत त्यामुळे त्यांनाही खूप खायची आवड आहे. मस्त, त्यामुळे स्वयंपाकघर आमचं चालूच असतो. छान छान पदार्थ करत असतो. ह्या आम्रखंडाला गार्निश करण्यासाठी आपण अजून काय काय घालणार आहोत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आता आपण सुका मेवा खाणार आहोत. बरं, आता हे आपल्याला झालेलं आहे, मस्त रंग आलेला आहे, त्यामुळे तो छान आठवून घेतला ना की खूप छान रंग येतो. आणि मग त्यासाठी आपल्याला एक छान चमचा हवाय. आपण मस्त डिश मध्ये काढून घेऊया तीन चार चमचे. क्या बात आहे, फारच सुरेख रंग आला. मस्त, ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण मस्त सुका मेवा गार्निश. खाताना असं ते मस्त दाणे येतात ना, तसे आवडतात. छान सोने पे सुहागा म्हणतात तसं आहे ते. फारच छान. एक मिंट लीफ मला आवडतं. अच्छा, मिंट सुद्धा? मी पहिल्यांदा ऍक्च्युअली मिंट कोणी घातलेलं. छान दिसते. छान दिसते. आणि हा चमचा ठेवूया छान पैकी. मस्त. आपलं आंबा काय मंडळी बघताय ना?
म्हणजे मी खाऊन सांगणार आहे तुम्हाला कसं झालं ते, पण सध्या बघा आणि मजा घ्या. आता पुढचा पुढचा आता आहे आता शुगर फ्री श्रीखंड दाखवतो. हो ठीक आहे, तर आपण उरलेला जो चक्का आहे घेऊन टाकूया बर मिक्सिंग साठी. मग त्याच्यामध्ये मी खजूर ते मी खाणार, खजूराचं जो पल्प करून घेतला होता मी खजूर भिजून तो ऍड करायचा आपण. त्याच्यामध्ये मी एक 5-6 चमचे टाकते, छान त्याला रंग येईल आणि फ्लेवर पण येईल. पण म्हणजे हा खजूर भिजवून ठेवला आणि नंतर तो काय फूड प्रोसेसर मधून काढला भिजवला, बिया काढून टाकायच्या भिजवल्यानंतर आणि मग छान त्याचा पल्प करून तो गाळून सुद्धा घेतला. गाळून घेतला आणि ते आता आपण छान मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये मी 2-3 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स घालणार. अच्छा वा, म्हणजे ते अजून खूप छान व्हॅनिला एसेन्स मिक्स करून घेऊया छान पैकी. हवा मस्त रंग आलाय ना त्याला अगदी. काय की तुझ्या पाककलेविषयी कळलं पण तुझ्याविषयी मला माहिती काहीच कळली नाही अजून. म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी तरी सांग ना की तू मुळची कुठली, इथे कधी आलीस अमेरिकेत आणि काय काय तुझ्या कुटुंबातली सदस्य मगाशी तोंडलीस 3 मुलं आहेत, जरा त्यांच्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल सगळ्यांना. हो नक्की. तर खर तर माझे बाबा नेव्हीत होते. अच्छा. नेव्हल आर्किटेक्ट होते नेव्ही मध्ये, इंडियन नेव्ही मध्ये. तर त्यामुळे त्यांची खूप बदली व्हायची म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असणार कायमच. अरे एवढं असून तुला महाराष्ट्रीयन रेसिपीज मध्ये एवढा जास्त इंटरेस्ट आहे म्हणजे खरंच तुझ्या आईचंच कौतुक करावं असं वाटतं मला. हो घरामध्ये महाराष्ट्रीयन खाणं, पण बाहेर खूप फिरली आहे मी, विशाखापट्टणम मग अशा बऱ्याच ठिकाणी जिथे कोस्टल एरिया आहे. बरोबर, असं खूप फिरलो आहे त्यामुळे रत्नागिरीला होतो, गोव्याला होतो, मस्त त्यामुळे खाण्यापिण्याची चंगळ. म्हणजे व्हेज बरोबर तुला मला वाटतं सी फूड मध्ये पण बनवण्यात इंटरेस्ट असेल ना. ऍब्सोल्युट बरोबर तुला पण. मी रत्नागिरीला होतो एकीकडे आणि हापूस आंबरत नाही, सगळी मजा केलेली आहे. छान दिसतंय आता, मस्त दिसते. आता हे आपण सर्व्ह करू शकतो, मिक्स झालेले आहे छान. वासही खूप छान येतोय, तुम्हाला येत नसेल पण मला मस्त वास येतोय. आणि मला येणार आहे, मी थांबलो त्याची वाट बघतो आता काय आधी काय खावं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यापुढे क्रायसिस आहे. पण मी सगळं सॉल्व्ह बघणार आहे. आणि मी काय करणार आहे, थोडेसे खजूर आहे ना आपले पुढे कापून घेते, 2-4 बाजारात ठेवले होते मी, असे बरे वाटतात मस्त. बरं छान, खजुराचा जो तुकडा लागला बरोबर मजा वाटतो, चांगलं वाटतं. तर हे मी थोडस टाकते इथे आणि परत आपण मला गार्निशिंग करून घेऊया. बर, म्हणजे दिसायलाही छान आणि खायलाही उत्तम. काजू बदाम पिस्ते सगळं छान वा, मस्त दाताखाली येतील ना. हो ना, बरं वाटत डन. यस वंडरफुल, क्या बात आहे, व्हेरी नाईस, फारच सुरेख, खूप मजा आली, खूप मजा आली. आता थांबूया कार्यक्रम. हो नाही, टेस्ट करूया ना. खरं म्हणजे नाही, मला आता असं वाटतं कुठेतरी जाऊन मस्त पैकी चिल्ल व्हावं. आता इतका वेळ आपलं कुकिंग बघितलं, आता खाणारच आहे मी, म्हणजे सगळ्यांसमोर खात नाही उगाच लोकांना वाईट वाटेल म्हणून थांबलो. पण आता कुठेतरी मस्त चिल होतो. नक्की हा चिल व्हायचं तुला. हो मस्त एकदम. हो हो, मला एक छान ठिकाण माहिती येणार. हो कुठे? नक्की वेळ आहे ना तुला? वेळ आहे ना, म्हणजे काढतो वेळ काय. मस्त एक जागा माहितीये मला. कुठली जागा सांगते? चल सांग ना खरी, आहे सरप्राईज आहे सर. नाही नाही, म्हणजे तू कुठे रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाणार मला? हो पण कुठे जायचं ते सांगतेस ना. बार मध्ये. बार मध्ये? हे बघ, मी भारतात असताना वकिली करायचो त्यामुळे तो बार मला माहिती आहे. बरं, इथे आल्यानंतर दुसरा बार सगळ्यांनाच माहिती असतो. आणि या दोन्ही ठिकाणी गंमत माहितीये का, तिथे जस्टिस मिळतो आणि इथे जस्ट आईस, शब्द एकच. तर असल्या बार मध्ये जायचंय? तसला बार नाही, बापरे अजिबात तसला बार नाही. बरं का? हो महाराष्ट्र. मी योगर्ट बार विषयी म्हणते. योगर्ट बार? अरे हो, दॅट्स वंडरफुल. ठीक आहे मग जाऊया नक्की. ओके चल. अवनी, सो हा बार काय तुझा? हो, दिस अवनीज योगर्ट बार, वंडरफुल. ऍब्सोल्युटली. पण हे सगळे प्रकार काय आहेत म्हणजे इथे?
अरे आता आपण ट्रेडिशनल श्रीखंड पाहिलं बरोबर, आता तेच श्रीखंड आपण आपल्या मुलांना जे इथे वाढलेले आहेत खाऊ घालायचं असं तर कसं खाऊ घालू, मग ते असे वेगवेगळे फ्लेवर्स बेस म्हणून आपण श्रीखंड वापरायचं आणि मग वेगवेगळे फ्लेवर्स ऍड करायचे, चॉकलेट मग काय जेलीज मग फ्रुट्स आणि यु नो नट्स अँड ऑल दॅट, अँड दे जस्ट लव्ह इट. म्हणजे थोडक्यात म्हणजे मंडळी ही फ्युजन रेसिपी म्हणतात ना, तसाच काहीतरी प्रकार आहे. वंडरफुल, ऍब्सोल्युटली तेच करतोय आपण. आणि मजा पण येते ना वेगवेगळे फ्लेवर्स आपण आपण हवं तसं आपल्याला हवं तसं आपण छान मस्त एक योगर्ट कप तयार करू शकतो. अगदी मस्त. आणि मुलांना खूपच आवडेल याच्यात काही प्रश्नच नाही, कारण ही त्यांच्या दृष्टीने ही अमेरिकन रेसिपी आहे आणि कसं त्याचं बेस आपलं आहे हे बरोबर. आणि मग त्यांना कसं ते दे हॅव एन एम्पॉवरमेंट की मग ते टॉपिंग्स ते चूज करू शकतात. बर्थडे पार्टीला जर तुम्हाला असं योगर्ट बार करायचं असेल तर तुम्ही करू शकता, एक बेस म्हणून तुम्ही श्रीखंड वापराय, श्रीखंड म्हणजे चक्का घेऊन साखर ऍड करा आणि देन टॉपिंग्स हवे ते ऍड करा तुम्ही. मुलांना म्हणजे एकदम मस्त बर्थडे पार्टी साजरी करू शकता तुम्ही मस्त. तर तुला कुठला फ्लेवर हवाय आणि तुला काय हवाय त्यातलं सांग मला, मी आय कॅन मेक इट. आता हा प्रश्न इतका कठीण आहे की मला मधुबाला आवडते काव्य मालिनी आवडते बाबरी मिश्रित आवडते असं विचारण्यासारखं खरं म्हणजे, पण मी सांगतो मला ना मला रॅसबेरी ट्राय करायला आवडलं. हो चालेल. हा हे बघ आपल्याकडे भरपूर हेल्दी व्हर्जन आहे, मग थोडस हवाईन व्हर्जन करू शकतो आपण, पाइनएपल अँड कोकोनट, मग थोडं चॉकलेट आहे, कुकीज आहे, मग आपल्याकडे केक पीसेस आहेत तुम्ही किती बिट हेवी मुलांना आवडतं यु नो, मग आपल्याकडे फ्रेश फ्रुट्स आहेत, कोकीडो आहे, फ्रुटी फ्रुटी बनवू शकतो आपण आणि देन दिस इज यु नो लिटल हेल्दीअर. तू कसं मला विचारण्याची कशाला भाजी, तुला जर एवढं माहिती तर तुला आवडतं तेच मला खायला दे ना. चालेल. आपण आणि प्रमोद पण आला इथे सो आपण आता ह्याच्यावरती टॉपिंग ऍड करूया. आता तू सांग मला दिस इज गुड सर्व प्रकारचे फ्रुट्स आणि डाळिंब छान दिसतय आणि म्हणजे योगर्ट पार्फ्युम मिळतं तसंच आहे, पण याचा बेस मात्र श्रीखंडाचा आहे. दॅट इज द युनिक पार्ट ऑफ दिस मंडळी, कारण काय की ते फक्त दह्यापासून बनवलेलं नाहीये, दिस इज श्रीखंड एज द बेस विच इज द मोस्ट युनिक पार्ट ऑफ दिस. आणि मी त्याच्यावर थोडी टूटी फ्रुटी घातली आहे. एवढं नको एवढं एखाद एवढं सगळं फ्लेवर काय. अरे बघ ना काय छान लागते. थँक्यू मंडळी, फायनली मी आता खाणार आहे बरं का, इतक्या वेळ मी संयम ठेवला होता आता याच्या पुढे. प्रमोद फ्रुट्स का हवाईन करून देऊ, त्याने जे घेतलं ते मला सगळं पाहिजे. हा सिकडचं पण चालेल ना. इट ऑल इज गोइंग टू बी व्हेरी फ्लेवरफुल अँड लव्ह इट. वंडरफुल. मला खाऊन बघ तू कसं लागतं. बघू त्याला दे खाणारच आहे. पायनॅपल घालते अवनीज बार मध्ये हे सगळे फ्लेवर्स रेडीली अवेलेबल असतात. मोर देन 25-20 फ्लेवर्स एटलीस्ट हियर. यस वाव, तुम्ही ते ऍड करू शकता एक्चुअली. बरोबर आहे, पण त्याला कल्पकता लागते खूप. अँड दॅट इज द थिंग फन थिंग अबाउट इट की तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी आहे, तुम्हाला जे आवडतं तुम्ही ऍड करा यु नो. मुलांना जे आवडतं ते सम मँगो सम टूटी फ्रुटी सम चॉकलेट ऑन टॉप. वाव हळूहळू त्याचा आस्वाद घेतो मी. सांगा कसं वाटतंय. वाव, मिक्स इट अप. This is absolutely divine. Thank you.
अरे स्वाती पण आली ये स्वाती परफेक्ट आहे मस्त मस्त बार सर्च एकदम सेटअप आहे आपला हो परफेक्ट यस मस्त लाईक बनवून देते मस्त हाउ अबाउट दॅट चालत नाही एनी आयडिया कुठला फ्लेवर हवाय तुला ना तुझा फेवरेट व्हॉट एव्हर माझं सगळंच फेवरेट आहे गं ओके मला हवाईयन स्टाईल देख हवाईयन स्टाईल ओके This is absolutely too good. Wow. Thank you, thank you. So, मंडळी अशा पद्धतीने तुम्ही छान वेगवेगळ्या फ्लेवर्स करू शकता बरं आता आपण हवाईन बनवतोय थोडस कोकोनट येस ऍब्सोल्युटली प्लीज थोडस आपण कोकोनट ऍड करूया पायनॅपल आणि त्याच्यामध्ये क्रॅनबेरी ऍड करते थोडं कलर साठी आणि थोडं हाउ अबाउट दिस लिटल हेल्दियर आणि दिस इज हेझलनट रोस्टेड हेझलनट सो मे बी कपल ऑफ दॅट अजून काय बोल अजून काय टाकू त्याच्यामध्ये नाही हे चॉकलेट coffee flavored chocolate yes fair dark chocolate thank you it's just good ani acha base bagashi apan srikhandi gal toch hai na toch hai 100% very wow srikhanda sa asa apan amazing why don't you go sir of course right असं ते कोणची आयडिया पण छान आहे म्हणजे असं ते आईस्क्रीम मशीन मध्ये असं ते पडत ना छान छान तसं तसं दिसत ते मस्त चंगळ आहे हो फार छान मस्त मंडळी फार मजा आली आज वा काय स्वाती आवडलं का नाही खाऊन बघ हा एकदम अप्रतिम ना अप्रतिम सुपर सुंदर योगर्टचा चेहरा तर एकदमच मस्त थँक यू More? No, well, make your poos again. I'm so glad you liked it. Of course. I'll be thoda baat rahe. Khub kharab nahi. Ah, bas, bas. Thank you so much. Aray, mein maadhi kaapin gharun yoga. Ho, ho. Chale na. Actually, hey na, mi atta ghatla khub sundar lagta. Really? Azo, cake kare na. Okay, can you help me with one, please? Yes. Thank you. It's very good. राहुनी आज खूप मजा आली मस्त श्रीखंड ते छानच आणि हे सगळं योगर्ट बार बघून मग एकदम दिल खुश हो गया हा तर खरंच मजा आली आणि तू इतका वेळ काढलास आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या चायटावर अंगत पंगतच्या कार्यक्रमात आमचं सगळ्यांचं मनोरंजन केलंस तर मंडळातर्फे आणि सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं मी तुला एक छोटीशी गिफ्ट देतो प्लीज एक्सेप्ट दिस थँक्यू वेलकम थँक्यू महाराष्ट्र मंडळ शिकागो तर मंडळी थँक्यू मला आमंत्रण दिल्याबद्दल आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नितीन थँक्यू यू आर वेलकम डेफिनेटली मंडळी तुमची रजा घेतो होप तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला असेल आणि असेच अनेक विविध कार्यक्रम दर महिन्याला महाराष्ट्र मंडळातर्फे सादर होणार आहेत तेव्हा चाय टाऊन अंगत पंगत या कार्यक्रमाला आवर्जून आपली उपस्थिती हवी आहे धन्यवाद